करवा लूँ प्रणाम। क्या हाथ? मुझे तो हाथ ना, ये तो वैकल्प में दूंगा। और इसका फाउंडेशन या माझ्या यूट्यूब चैनल मध्ये आपले स्वागत स्वागत करीत आहे। माझा नवीन चैप्टर सुरू करण्याआधी तुम्ही माझ्या चॅनलला सब्सक्राइब केले नसेल तर लगेच सब्सक्राइब करा, त्यामुळे तुम्हाला माझ्या नवीन नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन लगेचच मिळतील। नमस्कार विद्यार्थी बालमित्र हो, आज आपण पाहणार आहोत इयत्ता पहिली करिता संकलित मूल्यमापन सत्र दुसरे विषय गणित। आणि हा गणिताचा पेपर आपण पाहणार आहोत, त्यासाठी गुण आहेत 20। 20 गुणांसाठी आपण हा पेपर आहे। तर तो कशा प्रकारे आहे आणि कशा सोडवायचा आहे तर मी या व्हिडिओ मध्ये तुम्हाला सांगणार आहे। तर पहा विद्यार्थी मित्र हो, याच्यामध्ये 20 गुणांसाठी हा पेपर आहे आणि हा कशा प्रकारचा आहे तर अतिशय चित्र, तुम्हाला चित्र तर आवडतात आणि त्या चित्राप्रमाणे याच्यामध्ये भरपूर चित्रांचा वापर करून तुम्हाला अतिशय चांगल्या प्रकारे हा पेपर मी कशा प्रकारे सोडवायचा ते सुद्धा सांगणार आहे। चित्र असल्यामुळे तुम्हाला सुद्धा हा पेपर सोडवायला आणखी मजा येईल। पहा तर याच्यासाठी प्रश्न क्रमांक एक आहे, याच्यामध्ये खालील बेरीज कर। तर याच्यामध्ये 5 गुणांसाठी 5 बेरीज घेणार आहेत। तर याच्यामध्ये पहा पहिलं उदाहरण आहे 8 अधिक 6। आता ही आपल्याला बोटावर मोजून करायची आहे आणि काही काही बेरीज अशा आहेत की त्या तुम्हाला पुढे त्या आकड्याच्या पुढे जसं 15 अधिक 5, आता तुम्हाला हातचे बेरीज नाहीये परंतु त्या पुढे बोट मोजून तुम्हाला ही बेरीज करायची आहे, म्हणजे अशा प्रकारची ह्या बेरीज आहे। तर पहिलं उदाहरण आहे 8 अधिक 6 बरोबर 14, दुसरं उदाहरण आहे 15 अधिक 5 बरोबर 20। तुम्हाला 15 पुढे 5 बोट मोजायची आहेत। त्याच्यानंतर तिसरं गणित आहे 12 अधिक 6, आता 12 पुढे तुम्ही 6 बोट करून बेरीज तिथं लिहायची आहे। त्याच्यानंतर चौथं उदाहरण आहे पहा 11 अधिक 7 बरोबर 18, आणि पाचवं गणित आहे 12 अधिक 4 बरोबर 16। आणि अशा प्रकारे तुम्ही पाचही उदाहरण बरोबर लिहिले तर तुम्हाला गुण मिळणार आहेत 5। तर 5 गुणांसाठी ही बेरीजचा प्रश्न होता, खालील बेरीज कर। प्रश्न क्रमांक 2 मध्ये पहा आपण पाहणार आहोत टोपलीच्या आत कुत्रा आहे त्या चित्राखालील चौपट रंग। आता हा पहा इथे चित्र दिसत आहे, एक कुत्रा टोपलीच्या बाहेर आहे आणि एक कुत्रा टोपलीच्या आत आहे। मग कोणता कुत्रा आहे तर हा बसले आहे टोपलीच्या आत, म्हणून याच्या खालची चौकट आपल्याला रंगवायची आहे। त्याच्यानंतर पहा प्रश्न क्रमांक, त्याच्यात उपप्रश्न आहे सर्वात लांब अळीखालील चौकट रंगो। आता इथं आपल्याला अळ्या दिसतात, सुरवंट म्हणतात आपण त्याला अळी। तर ही पहा सर्वात लहान अळी आहे, त्याच्यापेक्षा मोठी आहे आणि ही सर्वात लांब आहे, म्हणजे कमी लांब आणखी थोडी लांब त्यापेक्षा आणि ही सर्वात लांब, आणि ह्या सर्वात लांब अळीखाली आपण चौकट अशा प्रकारे इथं ही चौकट रंगवायची आहे। इथं रंगून दाखवलेली आहे मी तुम्हाला। पुन्हा तिसरा प्रश्न आहे पहा सर्वात लहान झाडाखालील चौकट रंग। आता इथं काही झाडं दिसतात, सर्वात उंच आहे झाड, त्याच्यानंतर हे त्याच्यापेक्षा कमी आहे आणि सर्वात लहान, म्हणजे सर्वात लहान त्यापेक्षा मोठे आणि सर्वात मोठे, अशा प्रकारे हा चढता क्रम आहे। आणि याच्यामध्ये ही सर्वात लहान जे झाड आहे त्याच्याखालची चौकट अशी इथं रंगवायची आहे, इथं रंगून दाखवलेली आहे। तर अशा प्रकारे याला पहा हे 3 असे प्रश्न उपप्रश्न आपण घेतलेले आहेत, तर त्यासाठी मार्क्स आहेत 3। अशा प्रकारे 8 गुणांसाठी हा पहिला प्रश्न, पहिले 2 प्रश्न आपण पाहिले। त्याच्यानंतर पहा प्रश्न क्रमांक 3, याच्यामध्ये पुढील सारणी पाहून प्रश्नांची उत्तर चौकटीत लिहिली। आता एक सारणी दिलेली आहे, त्याच्यामध्ये वार आहेत सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार, आणि खाली खेळांची नावं आहेत खो खो, सोमवारी खो खो, मंगळवारी लंगडी, बुधवारी विटी दांडू, गुरुवारी लपाछपी आणि शुक्रवारी लगोरी। तर आता याच्या आधारे आपल्याला ही सारणी पाहिल्यानंतर आपल्याला खालील प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत आणि ही चौकटीमध्ये लिहायची आहेत। तर पहिला याच्यामध्ये उपप्रश्न आहे पहा मुले मंगळवारी कोणता खेळ खेळतात। आता मंगळवार पहा आपल्याला दिसतं, हा मंगळवार याच्या खाली कोणता खेळ आहे लंगडी, तो इथं आपल्याला लिहायचा आहे त्याच्या समोर। त्याच्यानंतर बी पहा उपप्रश्न आहे लपाछपी कोणत्या वारी खेळतात। लपाछपी हा शब्द दिसतोय असा प्रमाण, तर कोणत्या वारी खेळतात गुरुवार, तर गुरुवार लिहायचं इथं। त्याच्यानंतर मुले आज, तिसरा प्रश्न आहे उपप्रश्न, मुले आज खो खो खेळली तर उद्या कोणता खेळ खेळतील। मुले आज खो खो खेळली, आज म्हणजे पहा सोमवार आहे आणि सोमवारी खो खो खेळली, तर उद्या कोणता खेळ खेळतील लंगडी, तर लंगडी लिहायचंय। त्याच्यानंतर पहा डी आहे मुलांनी काल लंगडी हा खेळ खेळला तर आज कोणता खेळ खेळतील। मुलांनी काल लंगडी खेळला
म्हणजे पहा हा जो लंगडी खेळ आहे काल खेळला म्हणजे मंगळवारी खेळला आहे की नाही, तर आज कोणता खेळ खेळतील म्हणजे आज म्हणजे पहा काल खेळला हा खेळ म्हणजे आज आपला बुधवार असेल की नाही, आज आज बुधवार आहे आणि म्हणून काल लंगडी खेळला की नाही, म्हणून आज बुधवारी विट्टीदांडू हा खेळ खेळतील. इथं विट्टीदांडू लिहायचा हा शब्द पाहून तर अशा प्रकारे आपण सोडवले ह्या सारणीचे हे चार प्रश्न चौकटीतले तर आपल्याला चार गुण मिळणार आहे. आता पुढे पहा प्रश्न क्रमांक चार, क्रमवार संख्यांचे तोरण रिकाम्या जागी योग्य त्या संख्या लिहि. आता इथे एक तोरण दिलेलं आहे पहा, इथं काही संख्या दिलेल्या आहेत याच्यामध्ये 85 हा अंक लिहिलेला आहे आणि इथं सॉरी 85 संख्या लिहिली आहे आणि इथं 90 लिहिलेलं आहे, तर 85 अगोदर 81 82 83 84 85 86 87 88 89 90 तर हा हे तोरण पूर्ण करायचं आहे. यासाठी एक गुण आहे. पुन्हा इथं खाली पहा 71 72 73 74 इथं 72 संख्या दिलेली आहे आणि इथं 76 दिलेली आहे आणि याच्या मधात पहा 71 72 73 75 76 77 78 79 80 असं लिहायचं आहे आपल्याला, तोरण पूर्ण करायचं आहे. तिसरा आहे एक इथं 32 लिहिलेला आहे, इथं 35 लिहिलेला, इथं 38 लिहिलेला आहे आणि याच्या मधात आपल्याला रिकाम्या जागा ज्या आहेत त्या पूर्ण करायच्या. इथे 31 लिहायचे मग 32 येतं, 32 झाल्यावर 33 मग 34 35 36 37 38 39 आणि 40. तर पहा ज्या संख्या लिहिलेल्या आहेत ते इथं 85 आहे पहा, इथं 90 आहे आणि मी हे बाकीच आपल्याला लिहायचं आहे. त्यानंतर ह्या दुसऱ्या उदाहरणात इथं 72 आहे, इथं 76 आहेत आणि पूर्ण हे तोरण आपल्याला पूर्ण करायचं आहे. आणि तिसऱ्या उदाहरणात 32 लिहिलेलं आहे, 35 लिहिलेलं आहे, 38 लिहिलेलं आहे, तर हे तोरण आपल्याला पूर्ण करायचं आहे. आणि अशा प्रकारे तोरण तुम्ही हे तीन तोरण पूर्ण केले तर तीन गुण मिळणार आहे. तर हे असे 15 गुण झाले. आता हे 2 17 आणि खाली 3 20 अशा प्रकारे आपल्याला पेपर आहे. आता प्रश्न क्रमांक 5, क्रमाने येणारी आणखी 3 चित्रे काढ किंवा संख्या लिही. आता इथं पहा त्रिकोण वर्तुळ किंवा आपण गोल म्हणतो, त्रिकोण वर्तुळ असे 3 चित्र आणखी काढायचे आहेत. म्हणजे हे त्रिकोण झाल्यावर वर्तुळ, अशा प्रकारे त्रिकोण वर्तुळ, तर अशी ही एक जोडी त्रिकोण वर्तुळ, ही दुसरी जोडी आणि ही तिसरी, असे 3 चित्र आपल्याला काढायचे आहेत. त्याच्यानंतर पुढे पहा 4 1 हा आकृतीबंध आहे पहा, हा आकृतीबंध वर आधारित प्रश्न आहे. 4 1 4 1 4 1 4 1 4 1 अशा प्रकारे हा आकृतीबंध जर आपण पूर्ण केला तर यासाठी आपल्याला तुम्हाला मार्क्स मिळणार आहेत पहा किती, तर 2. आता खाली पहा प्रश्न क्रमांक 6, याच्यामध्ये काही चौरस आकृती वस्तू आहेत, काही त्रिकोण आणि काही गोल या आकाराच्या वस्तू आहेत, त्या शोधून किती ते लिही. आता इथं आपल्याला काही वस्तू मी इथं या पेपरवर जसे काही वस्तू चिटकवलेल्या आहेत, जसे आपण इथं पहा खिडकीचं चित्र आहे, हे तुमचं हँकर म्हणजे कपडे आपण ज्याला अडकवतो ते हँकर असतंय कपडे अडकवायचं, हे त्यानंतर हे चोळीचा खण आहे, हे विदूषकाची टोपी आहे, हे पुस्तक किंवा आपण काय म्हणू शकतो, आपण लेटर बुक सुद्धा म्हणू शकतो, वही सुद्धा म्हणू शकतो याला, अशी जाड वही असू शकते ही, किंवा हा मोबाईल आहे, हे चाक आहे, ही बशी आहे किंवा डिश आहे, तर ह्या वस्तू आहेत. तर ह्या एकूण किती आहेत त्या मोजा पहिल्यांदा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 तर ह्या एकूण वस्तू आहेत 13. तर याच्यामधल्या आपल्याला चौरस आकृती वस्तू किंवा आपण चौकोन म्हणा, याच्यामध्ये आयत किंवा चौरस या दोन्ही वस्तू समाविष्ट येतात. तर ह्या कोणत्या आहेत, तर हे पहा हा ही खिडकी आहे, त्याच्यानंतर हे पुस्तक आहे, हा मोबाईल आहे. तर ह्या वस्तू किती आहेत, 1 2 3 आणि 4. तर इथं आपल्याला त्या वस्तू लिहायच्या 4. त्याच्यानंतर त्रिकोण आकाराच्या म्हणजे पहा हँकर, हे खण, चोळीचा, विदूषकाची टोपी, ह्या वस्तू घ्या. म्हणजे 1 2 3 4 5 हँकर आणि ह्या सगळ्या वस्तू 5. आता गोल ह्याच्यामध्ये चाक आणि बशी किंवा डिश म्हणू शकता, 1 2 3 4 4 आहेत. तर याची एकूण बेरीज पहा 4 आणि 5 9 4 13. तर ह्या वस्तू आपल्या 13 होत्या, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13. आणि तुम्हाला जर तसं ह्या मोजताना अडचणीत असेल तर जी वस्तू घेईल तिच्या खाली थोडस टिंब करा, म्हणजे ती आपली मोजून झालेली आहे असं समजता.
येईल, बरोबर आहे. तर अशा प्रकारे हा प्रश्न तुम्ही सॉल्व्ह केला, सोडवला, तर तुम्हाला मिळणार आहे गुण 3. आणि 3 गुणांसाठी हा प्रश्न आहे. तर पहा, आज आपण पेपर एकूण गुणांचा पाहिला, 20 संकलित मूल्यमापन पहिलीसाठी, 17 दुसरे विषय गणितसाठी. तर अतिशय सोप्या प्रकारे मी तुम्हाला कसं सोडवायचा पेपर ते सांगितलेलं आहे. यात भरपूर चित्रांचा वापर असल्यामुळे तुम्हालाही सोडवताना त्याच्यामध्ये मजा येईल. तर पहा, तुम्ही सुद्धा हा सरावासाठी हा पेपर सोडवू शकता. तर आता तुम्ही सोडवायला तयारीला लागा. तर पहा, छोटासा व्हिडिओ होता संकलित मूल्यमापन 17 दुसरे विषय गणित इयत्ता पहिलीकरिता. मला वाटतं तो तुम्हाला नक्कीच समजला असेल आणि आवडला सुद्धा असेल. आणि जर आवडला असेल तर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा तुमच्या मित्रांमध्ये. तुमच्या काही अडचणी असल्यास तुमच्या कमेंट्स जरूर कळवा आणि माझ्या युट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. थँक्यू.